जुना बॉल द्यायचा इकडे मित्रांनो, जुना बॉल द्यायचा इकडे आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण। शेलू प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा मात्र गाजवली आहे। सर्वच खेळाडूंनी अगदी बाहेरच्या गावातून फोन येतात, व्हिडिओ कॉल येतात, या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात। सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर रवाना झाली आहे, भास्कर तरे आणि अनिकेत भगत। ज्या अनिकेत भगतला मगाशी वन डाऊनला पाठवलं होतं त्याला मात्र ओपनिंगला पाठवलं यावेळी। आणि सर्व संघांना विनंती असेल की आपली जी स्ट्रॅटेजी असते की आज तो गेम प्लॅन तो आधीच करून घ्या, उगाचच मैदानात वेळ वाया घालू नका। 20 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला, 20 मिनिटांमध्ये 5 षटक टाकायचे, अन्यथा जास्त उशीर घेतला आपण वेळ वाया घालवला तर एक खेळाडू सर्कलमध्ये येईल याची दक्षता घ्यायची सर्व संघांनी। प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे जांभळीचं मैदान, शेलू प्रीमियर लीग 2022 भव्य दिव्य आयोजन, चमचमत्या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सीरीजच्या स्वरूपात फ्रीज आणि अनेक बक्षिसं आपण बघू शकता की या स्पर्धेसाठी ट्रॅक टी शर्ट दिले ते म्हणजे आपले शेलू गावातील पंचायत समिती सदस्य सन्माननीय नरेश सुरेश मसने। त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी वॉच दिलाय गंगा ग्रीन विल्ला गणेश तरे व तिरुपती बोडा यांच्याकडून। त्यानंतर ही इंटरनेटची सेवा जी दिली आहे ती म्हणजे आपले संदेशजी बागडे यांच्या माध्यमातून। निलेश तरे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट शूज असतील। त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सचिन मसने आणि योगेश मसने यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे। त्यानंतर शाखा प्रमुख मंगेश तरे यांच्याकडून एक दिवसासाठी कॉमेंटेटर दिलाय समालोचक। माजी शाखा प्रमुख सुरजजी तरे यांच्याकडून देखील समालोचन दिलंय एक दिवसासाठी। राहुल तरे आणि अविनाश तरे यांच्याकडून 4 ट्रॉफीज, पहिल्या ज्या आकर्षक ट्रॉफी दिसतात ते त्यांच्याकडून। संदीपजी रसाळ यांच्याकडून स्वर्गवासी भागाका मसने यांच्या स्मरणार्थ चेंडूचे बॉक्स पुरवलेत। त्यानंतर रोशन मसने यांच्याकडून देखील चेंडूंची सुविधा केली गेली आहे। मनोज मंगल मसने यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी 12 स्टिंग। कुमार पाटील यांच्याकडून फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी। मंगेश केबल नेटवर्क यांच्याकडून आकर्षक कॅप प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी, म्हणजे अशा। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी साई सिद्धी हिरेमेट बंधू यांच्याकडून रेफ्रिजिरेटर। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शंकर शेट्टी यांच्याकडून फॅन। भरघोस बक्षिसं घेऊन शेलू प्रीमियर लीग रंगते आणि आता रंगतो तो म्हणजे तिसरा सामना राजा 11 त्यांच्या विरोधात साई वेदांत 11। गेम ऑन, ग्रीन सिग्नल, पहिला चेंडू गोलंदाज दिगंबर भास्कर तरे पहिला चेंडू खेळून काढलाय। पहिल्या चेंडूवर मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना राजा 11 संघाला या अगोदरच्या मॅच मध्ये देखील नाणेफेक हरले होते आणि फलंदाजा त्यांच्या वाट्याला आली होती, परंतु तो सामना मात्र त्यांनी जिंकला। आता देखील सेम कंडिशन, सेम सिच्युएशन, अनिकेत भगत ऑन स्ट्राइक नाऊ आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दिगंबर। फंबल बघायला मिळतो दिगंबर, रनअप मध्ये थोडासा बिघाड बघायला मिळतो। एक युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज, अत्यंत शांत संयमी म्हणून त्याची ओळख आहे, परंतु समोर असेल अनिकेत भगत। मागच्या मॅच मध्ये गोल्डन टचचा शिकार बनला होता, यावेळी चांगली कामगिरी करेल का? भास्कर तरे आणि अनिकेत भगत ही सलामीची जोडी राजा 11 संघाकडून खेळताना। फुल टॉस चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन, स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू 1-2 बाउन्स, सीमा पार, चौकार। गोल्डन डकचा शिकार बनला होता, परंतु ह्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार लागवलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत। शेलू गावचा केतन मात्रे म्हणून त्याची ओळख आहे, अगदी बाहेर गावातील टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी करतो आज या शेलू प्रीमियर लीग मध्ये। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बघायला मिळतो, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय। कुमार पाटील शेलू गावचा हिरो, चार्मिंग बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, संपूर्ण कर्जत तालुक्यामधील सर्वात हँडसम खेळाडू कोण असेल तर तो म्हणजे शेलू गावातील कुमार पाटील। एक वेगळी पर्सनॅलिटी, सन्माननीय भाऊ काका भोईर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। शेलू गावातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो, नो बॉल, नो प्लस 1 अशा 2 धावा।
सन्माननीय भाऊ काका भोईर त्यांच्या सोबत प्रकाश दादा मसने या पण स्थानापन्नावा व्यासपीठावर शेलू प्रीमियर लीग 2022 चं हे सहावं पर्व आणि आजचा हा दुसरा दिवस आहे, त्यामुळे पाहुणे हे येतच असणार, ग्रामस्थ असतील किंवा बाहेर गावातील जे नागरिक असतील त्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर दळवी काका यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसा, जे कोणी नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक त्यांना सर्वांना विनंती असेल। त्यानंतर संघ मालक श्रीकांत मसने रोशन मसने आपण देखील या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा। फ्रीडचा चेंडू होता परंतु शत्ररक्षण सजावलंय, फारशी काही मोठी कामगिरी करता आली नाही, या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली आहे, कौतुक करेल मी दिगंबरचं कारण नो नंतर त्यांनी मात्र कमबॅक केलंय, चांगला चेंडू हाताळला आणि या चेंडूवर फक्त एक धाव मिळाली। पहिलं षटक प्रगतीपथावर धाव संख्या 9, आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय। मँडेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळत असताना दिगंबर शिंगटे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, इथे एक धाव। डेंजर एंड कडे धावत असताना अनिकेत भगत आमच्या सोबत आता जोडले जातील, संदीपजी गायकवाड सर, आणि संदीप गायकवाड सर मगाशी दशरथ काकांनी उल्लेख केला की अष्टपैलू कामगिरी करतात, समालोचन असो किंवा पंचांची भूमिका असो अगदी चोखपणे बजावतात आणि आता ते आमच्या देखील सोबत जोडले जातील या मॅच मध्ये, त्यांचा देखील आवाज आपण ऐकत बसू। हॅलो, धन्यवाद अविनाश, आज आपण ऐकलं दशरथजी पाटील सर यांचा आवाज। दरम्यान पाहतो हा वाईट सापड होतो, शत्ररक्षक त्या ठिकाणी बघा चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केला, कुमार पाटील अर्थात त्या ठिकाणी होता। दोन धावा या दरम्यान आपण पाहतो घेतल्या गेल्यात आणि एकच धाव घेतले गेले आणि खरंच तो अविनाश आयोजकांना मी कधी शेलू गावामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा ठेवली ना तर जसं आपण बोलतो ना जयंतीला आम्ही दोन कव्वाली मास्टर आणतो ना, जोडी आणतो ना, एकदा तरी फक्त बाबूशा आणि त्याच दिवशी दशरथ पाटील असे दोन कव्वाली बोलवा, खूप मजा येईल मैदानावरती म्हणजे। हा तर उद्या बघा पाटील साहेब, उद्या तुम्ही पण या, त्यांनाही बोलूया, होऊन जाऊन त्या मैदानावरती घुमसान क्रिकेटचा महाजत्रा। स्कोर कार्ड 11 तर जरूर आपण साहेबांना रिक्वेस्ट करूया थांबा आपण। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 11 धावा कुठून काढल्यात आणि या दरम्यान पाहिलं गेलं भास्कर तरे आणि अनिकेत भगत ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय। राज्य 11 संघ आपण प्रथमतः पाहिला गेला, पहिल्या सामन्यामध्ये विजेता ठरला होता, चांगल्या प्रकारे त्यांनी कामगिरी केली होती, जरी या स्कोर कार्ड मध्ये कमतरता होती पण गोलंदाजीच्या बलावरती हा संघ आगेकूच झाला होता। पंचाच्या भूमिकेत आम्ही पाहतोय राम पाटोले सर, तर सध्या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये योगेश माली आपण यांना पाहतोय। इथे शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुट वरती गेला, पंच केला चेंडूला, कुमार पाटील चेंडू परत जरूर पोहोचतात पण कुमार पाटीलला चेंडू काही सापडत नाही। या दरम्यान दोन धावा, तिसरी धाव घेण्याचा अप्रिय तर चितेके चपलाय नाही आणि ही धाव घेताना कुठेतरी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते। तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउट साठी, या अगोदर देखील फटका खेचला होता अनिकेतने, त्यावेळी देखील कुमार पाटील चेंडूच्या खाली होता, त्यावेळी देखील अनिकेत भगत फटका खेचल्यावर फक्त बघत बसतो आणि नॉट आउटचा इशारा, नॉट आउटचा इशारा। कुठेतरी दोन्ही खेळाडूंनी फलंदाजांनी सावध असणं गरजेचं असतं कारण ज्यावेळी झेल उडतो त्यावेळी 100% तो झेल होईल असं नाही। कॅमेरामनचं देखील खूप कौतुक असेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी क्षणचित्र टिपली, अचूक निर्णय पंचांकडून, नॉट आउटचा इशारा, डेंजर एंड झोनकडे पुन्हा एकदा धावत होता अनिकेत, म्हणून पहिला रन पासून अगदी वेगाने धाव कम्प्लीट करणं गरजेचं असतं,
बऱ्याच वेळा खेळाडू संदीप सर काय करतात, चेंडू जर हवेत असेल तर बघत बसतात चेंडूकडे, तर तसं न करता एक धाव कम्प्लीट करून दुसरीचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी कुठेतरी जर झेल सुटला तर दोन धावा पूर्ण होतात. इथे मात्र भास्करचं कौतुक करेल की त्यांनी तीन धावा धावून काढल्या. अत्यंत पाहतोय स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय भास्कर. मागच्या सामन्यामध्येही बराच काळ नॉन स्ट्राईकला राहिला होता, तिथे धावसंख्या कमी झाली होती, पण इथे भास्कर स्ट्राईकला पुढचा चेंडू. या दरम्यान शपाल झाला पंच केला स्क्वेअर कट, चेंडू थांबणार नाहीये, घासून पुसून चेंडू होतोय. सी मारे शप्पा रस मिरतील चार. अविनाश सर इथे बेहतरीन फटका येणार हा चौकार. कौतुक करेल ज्या पद्धतीने डाईव्ह लगावली होती. 40+ खेळाडू आहे, परंतु या शेलू प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघासाठी मात्र सर्वस्व मनाला लावत असताना साई वेदांत इलेव्हन या संघाकडून खेळतोय. चांगला खेळाडू आहे हा देखील, प्रयत्न चांगला केला होता, परंतु भास्करने ज्या पद्धतीने गॅप शॉट सिलेक्शन केलं चेंडू सीमा पार चार धावांसाठी. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळी अप्पर कटचा देखणा नजराणा, चेंडू जाईल सीमा पार चार धावांसाठी चौकार. काढला होता यावेळी मात्र दोन्ही खेळाडूंच्या वरतून जबरदस्त बॅटिंग करत असताना भास्कर तरे, हे त्याचे पेटंट स्ट्रोक आहेत. या स्क्वेअर कट साठी अपर कट साठी भास्कर तरे ओळखला जातो आणि तेच दाखवत असताना मैदानात. मागच्या मॅच मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु यावेळी मात्र सलामीचे फलंदाज अनिकेत भगत आणि भास्कर तरे ही जोडी चांगली कामगिरी करत असताना. अर्थात आपण पाहिलं गेलं अविनाशना अपोजिट संघही तेवढा मजबूत आहे. साई वेदांत केबल साई वेदांत इलेव्हन संघ आपण पाहिला गेला तोही खूप मजबूत संघ आहे, आणि त्या विरोधात खेळताना धावसंख्या ही आव्हात्मक असावीच हा विचार आहे भास्करच्या मनामध्ये. स्टेप आउट केला पुन्हा एकदा कॅप मध्ये कप तक चलायगा ना बल्ला, कभी तो एक बार चली मेरी गेंद, बल्लेबाज बॅक टू पवेलियन झटका. लगातार दोन चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा थर्डमॅन झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि गल्लीमध्ये सापडला. इथे झटका दिला गेला आहे तो राजे इलेव्हन संघाला. माननीय मधुकरजी मसने सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही विनंती करूया आपण या व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे परम मित्र गणेशजी तरे ग्रीन विला जे मॅन ऑफ द मॅच साठी घडाले आहेत, आपण पाहतो क्लॉक आहेत ते घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅन झोन मध्ये. शॉर्ट थर्डमॅनचा शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. सिंगल आली विराजो शत्ररक्षक आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे. आणि नवीन फलंदाज तेजस गायकवाड आणि रुपेश देसाई आपण पाहतो या ठिकाणी पाहतोय. आता पूर्णपणे अविनाश जिम्मेदारी येऊन ठेपले ती अनिकेत वरती, कारण आघाडीच्या फलंदाज गेल्यात. अनिकेत बराच काल झाला मैदानावरती आहे आणि एका वाक्रामध्ये रोज खेळतोय तो, अनेक स्पर्धा खेळतोय, ते इथे त्याच्यावरती पूर्णपणे मदार असणार. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, या वर्ष इन फॉर्म आहे. चांगली कामगिरी केली पप्पू डांगरेने मगाशी विकेट किपरच्या मागे, जवळजवळ तीन धावा अडवण्यात यश आलं. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. अनिकेत भगतच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव मिळाली आहे. डेड बॉल, पंचांकडे आमचं लक्ष असेल. ओव्हर ओव्हर संपल्याचा इशारा. तर अविनाश आपण स्कोर कार्ड कडे जाऊया. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय, ते दुसरा 12 च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आहेत.
अत्यंत सुंदर आणि आज आपण पाहिलं गेलं लवकरात लवकर सामने संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. आमच्या प्रेक्षक जे प्रेक्षक बसलेत बघा त्यांना त्रासदायक झालंय का जे वाउंडल आलं होतं ते स्टँड मध्ये घुसलंय. दादा चालेल काही प्रॉब्लेम नाही, हा स्प्रे समजा आणि आरामात बसा, काही टेन्शन नाहीये. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 12 सरासरीने 24 धावा धावफळकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गंगा ग्रीन विला गणेश तरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. गंगा ग्रीन विला गणेश तरे यांच्या माध्यमातून दोन षटकांचा खेळ संपलाय. 12 सरासरीने 24 धावा धावफळकावर महत्वाचा गडी भास्कर तरे तंबू मध्ये परतलाय. अनिकेत भगत आणि रुपेश देसाई ही जोडी मात्र खेळत असताना राजे 11 संघाकडून अजय सिंग दुदानी ज्याने महत्वाची कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये त्याला मात्र अजूनपर्यंत मागे ठेवले भास्कर तरेने. काहीतरी रणनीती नक्कीच आखली असेल. परंतु आता तिसरं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तो दिगंबर शिंगटे गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन नाही खऱ्या अर्थात ज्याप्रमाणे म्हटलं गेलं बघा भारतीय संघ सध्या बांगलादेश विरुद्ध दुसरी टेस्ट कसोटी खेळतोय आणि ज्यांनी पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला 8 विकेट प्राप्त केले ते कुलदीप यादवला घेतलं नाहीये. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कॅप्टन काही करू शकतो, मॅनेजमेंट त्याच्यामध्ये काही बदल करू शकतो. इथेही ग्रामीण क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं पहिल्या मॅचमध्ये जे घडलं आपण या दुसऱ्या मॅचमध्ये तेच होईल असं धरू शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे थोडासा फ्लाइट होतो चेंडूला, चेंडू फेकून दिला जातो आहे लॉंगन झोनमध्ये. कुमार पाटील त्या ठिकाणी तैनात, चेंडू उचलणार फेकणार, त्या दरम्यान सिंगल या दरम्यान रोटेट होते. स्कोअर कार्ड 25 या आकड्यावरती आपण पाहिलं गेलं. अविनाश सर काल बाबूशाह होते, आज दशरथजी पाटील सर आहेत आणि दशरथजी पाटील सर जेव्हाही बोलतात ना त्यांचं अजून रंगात आले नाही आहेत आणि ज्यावेळेस ते रंगात येतील ना मित्रांनो तर खूप मजा येणार आहे. कालो डब्याचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला जातो चेंडूला. वाडीश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक, थोडासा फंबॉल या ठिकाणी पाहिलं जात आहे. एक सिंगल आली. नेहमीच बोलतो दशरथ पाटील सर हातात आलेला चेंडू आणि घरी आलेला पाहुणा याला जर आपण ठेवलं तर खर्च करावा लागतो. इथे खर्च केला जातोय. इथे आपण पाहिलं गेलं कुठंतरी थोडस अडचणीत सापडलाय कारण भास्कर तरे जसा माघारी परतला त्यानंतर आपण पाहिलं गेलं बॅकफूटवरती जाऊन पोहोचलाय. मोठे फटके येणे गरजेचं आहे. इथे शॉर्टपिच चेंडू आहे काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. अनिकेत ने तो पंगा घेतला होता गोलंदाजावरती पण इथे दंगा करून बसलाय गोलंदाज. फलंदाज बाद अनिकेत होणार बॅक टू पवेलियन. झटका पुन्हा एकदा दिला जातोय तो राजे 11 संघाला. विरोधात आणि जेव्हा हातामध्ये माईक घेतलं समजा शेलू संघ तिथे जिंकला. हा हे गणित आहे कारण अविनाश तरे जेव्हाही शेलू जेव्हा जिथेही खेळत असते जिथे माईक घेतलं तिथला पारितोषिक हा नक्की लागला शेलू गावाला, हे गणित आहे. इथे मैदानावरती पुन्हा एकदा जाऊया. स्ट्राईक लागला नवीन फलंदाज वैभव शेलार. दिगंबर शिंगटेचा चौथा चेंडू असेल समोर नवीन फलंदाज. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चांगला झेल पकडलाय आणि संपवला इथे नवीन फलंदाज वैभव शेलारचा खेळ.
तरी आमच्या बाजूलाच बसले आणि खऱ्या अर्थाने ते थोडस चिंता दे का ज्या फलंदाजाने सांगितलं अगोदर एक उत्तम काम केलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला तो खेळाडू अजून बॅकफूट वरती आहे. विचार केलं जातं इथे भगत सर पण थोडेसे गोंधळात आलेत काय घडले काय बिघडले काय घडतं मैदानावरती चेंडू आमच्याला समजत नाही चेंडूची भाषा आम्हाला जमत नाही इथे घडलं ते विचित्र बॅक टू बॅक दोन विकेट पाहिले गेले तिसरा विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक गणेशजी तरे अर्थात गंगा ग्रीन विला या कडून पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. पाहूया विकेट हॅट्रिक होणार का. इथे बघा समजदार साजबूज करून एक चांगली चेंडूची फली या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन मैदानात उतरलेला फलंदाज गणेश डांगरे आणि त्याने सिंगल रोटेट केले. त्याला माहिती आहे तिसरा कशाला द्यायचं ना ग्रीन विला गंगा ग्रीन विला यांचा पारितोषिक होता तो पारितोषिक का फुकट घालवायचा आणि का गोलंदाजाला द्यायचा हा विचार केला आमचे स्कोरर मित्र नितेश तरे 27 धावा आणि दशरथ पाटील साहेब नितेश तरे सध्या जॉबला आहेत. शेवटचा चेंडू तिसरा षटकातील पुढे सरसावून चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र रुपेश देसाईला झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफळकावर जबरदस्त षटक हाताळलं दिगंबरने. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स पटकावल्या. व्हेरी गुड बॉलिंग. जाऊया पाहुण्यांचं मान सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जाईल. भगत सर दिलीप सर चला 12 प्लेयर तिथे आहे ना चला पाणी घेऊन जा मित्रा. या दरम्यान आपण शुभ सन्मानाकडे वळूयात पाहुण्यांच्या. सन्माननीय भाऊ काका भोईर यांचं शुभ सन्मान आपण करूयात. शिवसेना शाखा प्रमुख मंगेश तरे त्यानंतर यशवंतदा शेलार भगत सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया पाहुण्यांचं. अतिथी देव भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आणि संपूर्ण आयोजक वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक शेलू गावातील भाऊ काका भोईर आणि त्यांचा शुभ सन्मान शिवसेना शाखा प्रमुख मंगेश तरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. धन्यवाद काका आपला अमूल्य वेळ देऊन आपण इथे आलात आणि नक्कीच उद्याच्या दिवशी देखील आपण या. बक्षीस वितरण समारंभ असेल त्यावेळी आपण देखील यायचंय. मानाची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारं पुष्पगुच्छ देऊन भाऊ काका भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो दळवी काकांना की आपण देखील या आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय दळवी काका क्रिकेटची प्रचंड आवड आहे क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी मात्र आपला अमूल्य वेळ काढून इथपर्यंत आलायत. भगत सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दळवी काकांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दळवी काकांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना जय कोलंबा माता क्रिकेट संघ आणि संपूर्ण आयोजक. त्यानंतर शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारिक यांचे सुपुत्र अभय खारिक आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाईल. अभय खारिक या आपण SKB वॉरियर संघाचे संघ मालक आणि शिवगंगा चिल वॉटर सप्लायरचे ओनर सर्वे सर्वा अभय खारिक एक युवा नेतृत्व यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय यशवंतदा शेलार यांच्या शुभ हस्ते अभयला मानाची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभयचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर ग्रुप रामपंत शेलूचे कर्मचारी सुरेशजी जाधव आपण देखील या आपला देखील सन्मान केला जाईल. सुरेशजी जाधव सर आपला देखील सन्मान इथे केला जाईल या आपण देखील. प्रसाद दादा निमणे आपण या व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेश दादा जाधव यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मानाची भगवी शाल कैलास दादा शेलार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय आणि ते सन्मान होत असताना एक चांगला झेल पकडला गेलाय गणेश डांगरेचा. मानाची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. प्रसाद दादा आपण या व्यासपीठावर बसून घ्या. वळूयात मॅच कडे. पुढचे सन्मान आपण अक्षय इसलगे श्रीकांत मसने रोशन मसने सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय आणि बसून घ्यायचंय. सामना सुरू आहे जाऊयात आपण
कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तर धन्यवाद अविनाश, आपण पाहतो पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय, कारण महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आणि शेलूगाव मध्ये प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान केला जातो, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। या दरम्यान कर्जत तालुक्यामध्ये अनेक जणांची आपण पाहतोय व्हॉट्सअप द्वारे SMS आलेत आणि सांगितलं गेलंय शेलू प्रीमियर लीगचं आयोजन अत्यंत सुंदर आहे, खऱ्या अर्थाने पारितोषिक पाहिल्यानंतर आणि चषक पाहिल्यानंतर असं वाटतंय हे शेलू प्रीमियर लीग नव्हे तर हे तालुक्याचं लीग आहे। दरम्यान चांगला चेंडू आपण पाहिला गेला आणि जणू म्हणजे एक सुंदर आयोजन, कारण ज्याप्रमाणे भव्य चषक आहेत, चांगला पारितोषिक आहेत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी असलेला पारितोषिक जो काही निर्णय असेल तो पंच डिस्कस करून सांगतील। यस, बॉल डेट केलाय कुमार पाटील ने, यूट्यूब करांचं मी कौतुक करेल नक्कीच कॅमेरामनचं, कारण फार महत्वाचे आहेत डिसिजन्स, एक एक विकेट महत्वाची आहे। सामना सुरू आहे राजे 11 आणि त्याच्या विरोधात साई वेदांत 11। फटका चांगला आहे परंतु लांबी कमी आहे, आणखी एक गडी तंबूच्या आश्रयाला। तीन चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव संख्या तिथे स्थिगावली, ती म्हणजे 27 च्या घरात, 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड। शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। चंद्रकांत मसने आता खेळपट्टीवर रवाना होत आहे। अजय सिंग दुधानी, ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये, त्याला मागे ठेवलं आणि तो अजूनही मागेच आहे, नॉन स्ट्राइकला उभा आहे। 9 चेंडूंमध्ये किती चेंडू त्याला खेळायला मिळतील याकडे तर सर्वांचं लक्ष लागलंय, कारण मागच्या मॅच मध्ये 8 चेंडूंमध्ये 26 धावांची बहारदार इनिंग त्याने खेळली होती। त्याला कुठेतरी पुढे प्रचारण करायला हवं होतं, परंतु आता स्ट्राईकवर असतील चंद्रकांत मसने। गोलंदाजी मार्कवर विशाल भगत, 3 चेंडू हाताळले, 2 विकेट्स कमावल्यात आणि एकही धाव खर्च केली नाहीये। स्टंपिंगची संधी होती ती मात्र गमावलीये आणि हा देखील चेंडू निर्धाव येतो। 4 चेंडू निर्धाव टाकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये। हाच तो विशाल भगत ज्याने मगाशी क्षेत्ररक्षण करत असताना डाईव लगावली होती आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय। 5वा चेंडू विशाल भगतचा पुढे समोर चंद्रकांत मसने, फुल टॉस चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे। या चेंडूवर मिळेल ती एक धाव, या एका धावीने धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 28 घरात, 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड। चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, आणि नक्कीच साई वेदांत 11चा मुख्य खेळाडू सचिन जाधव नाहीये, दुःखद घटना घडली त्यामुळे तो नाहीये, परंतु तरी देखील संघ चांगली कामगिरी करतोय। विशाल भगतचा हा शेवटचा चेंडू, 5 चेंडू हाताळलेत, फक्त एक धाव खर्च केलीये आणि आता समोर असेल अजय सिंग दुधाणी, काय करील, एक रन घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवील की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल। लास्ट बॉल, इथे चुकी गेली आहे, शेवटचा चेंडू होता, कुठेतरी एक धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवायला हवी होती परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू। विशाल भगत साठी एकदा जोरदार टाळ्या, फक्त एक धाव खर्च केली आहे या ओव्हरमध्ये।
कसा कसा रंग बदलतो। या अगोदरच्या मॅच मध्ये राजे 11 संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 होती आणि जेव्हा 5 षटक पूर्ण झाली तेव्हा धावसंख्या झाली 56 आणि ह्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या आणि आता 4 षटक संपली तरी धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 28। कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलंय मी तर म्हणेल। शेवटचं षटक आहे, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक आणि आता शेलू गावातील आणखी एक दुसरा हँडसम खेळाडू पप्पू डांगरे खूप फेमस आहे, अत्यंत फेमस, कुमार पाटील सारखीच पर्सनॅलिटी त्यांनी बनवली आता या काही कालावधीमध्ये आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। चंद्रकांत मस्तने अगदी खोदून काढले चेंडूला, एक डाव, एकच डाव मिळेल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवला आता अजय सिंग दुदानी। 5 चेंडू त्याच्याकडे आता असतील, या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके म्हणजे एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल अजय सिंगला। नो डाऊट नितेश, अजय सिंगला कुठेतरी 1 डाऊनला प्रेशर करायला हवं होतं परंतु चुकलंय कॅल्क्युलेशन, हरकत नाही, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। जर तुझ्या मनात ताकद असेल तर तुला पहिल्यांदा पाठव किंवा शेवटी पाठव, करामत करू शकतो माणूस। बघूया पप्पू डांगरेचा पुढचा चेंडू अजय सिंग दुधानीसाठी। इथे मात्र चांगला फटका आहे परंतु चेंडू हवेमध्ये, जेल सोडलाय, जीवनदान दिलाय अजय सिंगला। जिथे एक धाव होती एकही धाव नव्हती तिथे मात्र या मिळतायत 2 धावा। ही जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल आता अजय सिंगला। फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण सजवलं होतं, ज्या विशाल भगतने या अगोदरच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली, फक्त एक धाव खर्च केली, त्याने मात्र झेल सोडला आणि तो देखील अजय सिंगचा। शेवटचे 4 चेंडू, धाव संख्या 31 घरात, ब्लाइंड स्टोक खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय, बॅकफुटला येऊन बसलाय कुठेतरी राजे 11 हा संघ। मागच्या आपण दोनही षटकांचा विचार केला तर फक्त 4 धावा आल्या आणि आता शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला तिथे 3 धावा आल्या। चौथा चेंडू पप्पूचा, अजय सिंग दुदानी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, यावेळी चुकी नाहीये, महत्वाच्या क्षणी मोठी विकेट, अजय सिंग बॅक टू पॅव्हिलियन। दिनेश तरे नवीन फलंदाज, पंचांकडे आमचं लक्ष, वाईटचा इशारा, या वाईटच्या मदतीने 32 धावा धावफळकावर। शेवटचं षटक प्रगती पथावर असताना फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 4 चेंडूंचा खेळ संपलाय। कौतुक करेल मी पप्पू डांगरेचं, डावकुरे आताचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, फुलटॉस चेंडू आहे, कार्पेटच्या मध्ये दोन चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव पूर्ण, थोडासा फंबल बघायला मिळाला, 21 रूपांतर दुहेरीमध्ये, या मिळतायत 2 धावा, या 2 धावेंनी 34 धावा आता धावफळकावर असतील। लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंग मधला आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे, या चेंडूवर जर बाउंड्री आली, चौकार किंवा षटकार आला तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल राजे 11 संघ। आणि इथे मात्र पंचांकड्यांचं लक्ष असेल, चौकार तर गेलाय, हा येतो व्हाईट प्लस 4 नशिबाचा चौकार, या 5 धावा मात्र कुठेतरी फायदेशीर ठरतील राजे 11 संघाला। 39 धावा धावफळकावर, या पुढचा सामना असेल SS टायगर आणि त्यांच्या विरोधात शिवाज्ञा 11, दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचंय। लगेचच नाणेफेक होईल, शेलू प्रीमियर लीग 2022 हे 6वा पर्व, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा 4था सामना असेल। सुरू असलेला सामना राजे 11 आणि त्याच्या विरोधात साई वेदन 11, शेवटचा चेंडू शिल्लक असताना पप्पू डांगरेने चुकी केली आहे आणि त्याहीपेक्षा चुकी केली ती म्हणजे कुमार पाटीलने,
कारण त्यांच्या बाजूने चेंडू निघून गेले चार धावांसाठी. या पाच धावा कुठेतरी फायदेशीर ठरू शकतील राजे इलेव्हन संघाला. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूवर जर अजून एक चौकार आला तर मात्र मॅच मध्ये रंगत बघायला मिळेल. पप्पू डांगरे टू दिनेश तरे, शेलू संघाचा चपळ चिता. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल चंद्रकांत मस्तेला. कम बॅक केले पप्पू डांगरेने. हा चेंडू होतो निर्धाव. पाच षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या तिथेच तिघवली आहे 39 घरात. आता येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. या दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या आपण शिवाज्ञ इलेव्हन आणि एस एस टायगर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. शिवाज्ञ इलेव्हन संघाचा कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये. लगेचच नाणेफेक होईल. 30 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी साई वेदांत इलेव्हन या संघाला. मी विनंती करतोय भाऊ काका भोईर यांना की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची आहे या पुढच्या सामन्याची. शिवाज्ञ इलेव्हन आणि त्याच्या विरोधात एस एस टायगर या दोन संघांमध्ये लढत होईल. एक मिनिट, सगळ्यांनी वर बसून घ्यायचंय. रोशन, श्रीकांत, अक्षय, आपण वर बसून घ्या प्लीज. आपल्याला विनंती असेल. नाणेफेक केली जातीये सन्माननीय भाऊ काका भोईर यांच्या शुभास्ते. एस एस टायगर संघाचा कर्णधार गणेश मसने उपस्थित आहे. शिवाज्ञ इलेव्हन संघाचा कर्णधार प्रशांत मसने, दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेक होईल. नक्कीच एस एस टायगर संघ पहिला सामना पराभूत झालेत आणि शिवाज्ञ इलेव्हन एक सामना जिंकलेत. म्हणजे एस एस टायगर साठी महत्वाची मॅच असेल. छापा काटा हेड टेल कोण मागतो? छापा कॉल केला होता आणि काटा आलाय. नाणेफेक जिंकली एस एस टायगर. छापा झालाय, नाणेफेक जिंकले इथे प्रशांत मसने यांच्या शिवाज्ञ इलेव्हन संघाने. एक सामना आपण जिंकले. आता या सामन्यामध्ये काय रणनीती असेल आपली? फिल्डिंग. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. कोणते मुख्य गोलंदाज असतील किंवा काय रणनीती असेल? हा सामना देखील तुम्हाला जिंकायचा आहे. दोन शब्द जरा प्रशांत. एक चावी सापडली प्रशांतला कोणाच्या तरी बाईकची. जर कोणाची हरवली असेल पेट्रोलची चावी मला वाटतं पेट्रोल लॉकची, तर ती घेऊन जायची. या दरम्यान आपण वळूयात शुभ सन्मानाकडे. विनंती करतोय मी आयोजकांना की आपण आपल्या शुभ असते सन्माननीय प्रकाश मसने यांचा शुभ सन्मान करायचा. या प्रकाश आपण मंगेशदादा तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते प्रकाश मसने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे पुष्पगुच्छ देऊन प्रकाशजी मसने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक दिलदार नेतृत्व आहेत. ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट चषक रंगला होता त्यावेळी मॅन ऑफ द सीरीजच्या स्वरूपात सायकल दिली होती प्रकाश मसने यांनी आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात शेलू प्रीमियर लीग साठी, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे राजा इलेव्हन आणि त्याच्या विरोधात साई वेदांत इलेव्हन. या दरम्यान आपले लाडके डीजे मास्टर अत्यंत फेमस डीजे रॉनी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे रॉनी या आपण आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. नक्कीच इनिंग सुरू व्हायच्या अगोदर एक फेमस
हॅलो हॅलो डीजे रॉनी आपल्या सोबत जोडले गेले तिथे, धन्यवाद. जाऊया मैदानाकडे जिथे धावा करायच्या, पाच षटकांमध्ये 40, आव्हान कमी आहे, छोटस आव्हान आहे, परंतु तो त्या धावा डिफेंड करू शकेल का राजे इलेव्हन संघ, कारण गोलंदाजी धारदार आहे राजे इलेव्हन संघाची. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन भास्कर दरे, पहिला चेंडू इथे मात्र चुकी, दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार, सीमा रेषेच्या पलीकडे, चार धावांसाठी चौकार. जिथे धावा वाचवायच्या तिथे मात्र धावा खर्च करतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. शुभम जाधव होता तिथे मला वाटतं, आणि मिसफील्ड बघायला मिळाली जिथे एक धाव काय मित्र म्हणजे रनआउटची संधी होती, तिथे या चार धावा येत आहेत. खूप चांगली सुरुवात करत असताना साई वेदांत इलेव्हन हा संघ, लक्ष्य छोटस आहे परंतु चांगली सुरुवात. पुढचा चेंडू हा देखील गॅप शॉट सिलेक्शन, दोन खेळाडू चेंडूच्या मागे, गणेश डांगरे, चंद्रकांत मसने, व्हेरी गुड फिल्डिंग. गणेश डांगरे यासाठी तर फेमस आहे, एक चप्पल शिता आहे हा देखील जय कोलम आता शेलू संघाचा, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज देखील. पहिल्या चेंडूवर चार धावा, त्यानंतर आलेली ही एक धाव. भास्कर तरेला कमबॅक करावं लागेल, विकेट्स मिळवाव्या लागतील जर सामन्यात राहायचं असेल तर. एक एक गडीला मात्र तंबू मध्ये परतावं लागेल तर कुठेतरी शिरकाव करू शकेल राजे इलेव्हन संघ. परंतु साई वेदांत इलेव्हन संघाचा स्वतः संघ मालक आणि कर्णधार आता इथे स्ट्राईकवर आलाय योगेश शेकटे. वेगवान चेंडू होता परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, पंच दंडित करतील, हा व्हाईट बॉल असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर आलेली एकेरी धाव आणि आता आलेला हा व्हाईट चेंडू. एकंदरीत सहा धावा धावफळकावर, दोन सात धावा धावफळकावर, दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला होता भास्करने, परंतु एक धाव मिळेल या एका एका धावेने संघ पुढे सरकतोय. साई वेदांत इलेव्हन हा संघ. आपण या अगोदरच्या इनिंगचा विचार केला तर राजा इलेव्हन संघाने देखील पहिल्या दोन षटकामध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली दिगंबर शिंगटे आणि त्याच्या दुसऱ्या गोलंदाजांनी, काबिले तारीफ, फक्त दोन षटकांमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त चार धावा खर्च केल्या, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. तशीच गोलंदाजी आता राजा इलेव्हन संघाचा कोणता गोलंदाज करेल का, गोलंदाजी तर गोलंदाजीचा तोफ का नाही राजा इलेव्हन संघाकडे. स्वतः भास्कर तरे, त्यानंतर रुपेश देसाई, गणेश डांगरे असेल, त्यानंतर शुभम तरे देखील चांगली गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू भास्करचा, डावकुऱ्याचा फलंदाज तेजस गायकवाड, खराब क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट देखील केलं शुभम तरे. प्रेशर बघायला मिळतोय राजे इलेव्हन संघामध्ये, कोऑर्डिनेशन दिसत नाहीये. अगदी ज्यावेळी फलंदाजी सुरू होती तेव्हा देखील खूप साऱ्या चुका केल्या आणि आता देखील सेम, आणि ज्यावेळी तुम्ही चुका रिपीट करता त्यावेळी तुमच्या वाट्याला फक्त पराभव येतो, दुसरं काहीच नाही. याच्यातून सावरतील का राजे इलेव्हन संघ? डिस्टर्बन्स बघायला मिळतोय, भयान शांतता पसरली तंबू मध्ये देखील. इतना सन्नाटा क्यू आहे भाई, कमबॅक करावं लागेल, एखादी विकेट मिळवावी लागेल, त्यावेळी कुठेतरी गाडी रुळावर येईल, पटरीवर येईल. भास्कर तरी ते करू शकेल का? समोर योगेश शेकटे नॉन स्ट्राईकला, तेजस गायकवाड डावकुऱ्या. आता जे फलंदाज आपण विचार केला ना, या दरम्यान मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून रेफ्रिजरेटर दिले गेले ते साई सिद्धी हिरेमट, हिरेमट बंधूंची जोडी, एव्हन जोडी यांचं आगमन झालं या आपण व्यासपीठावर. गणेश गणेश डांगरे आणखी एक मिस्टेक, डबल मिस्टेक. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर मात्र दडपण बघायला मिळतं.
बऱ्याचशा चुका बघायला मिळतात राजे इलेव्हन संघाकडून. लक्ष कमी आहे, 40 धावांचं लक्ष असताना अशा चुका मागात पडतील. इथे कौतुक करेल मी फलंदाजांचं, योगेश शेट्टी आणि तेजस गायकवाडचं. चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, साई वेदांत इलेव्हन या संघासाठी. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे धावची जी संधी आली आहे आणि ती मात्र कुठेतरी कमावली आहे. चांगली विकेट, महत्वाचा गडी मात्र कमावलाय आणि साई सिद्धी हिरेमट यांचं आगमन झालंय. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. शेलू प्रीमियर लीग 2022 हे सहावं पर्व आणि हिरेमट बंधूंची जोडी दरवर्षी अगदी न चुकता कोणतं ना कोणतं तरी बक्षीस देत असतात आणि यावेळी मात्र त्यांनी आम्हाला देखील हैराण केलंय. तर मॅन ऑफ द सीरिजच्या स्वरूपात एक भव्य दिव्य रेफ्रिजरेटर बघायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद साई. आपलं एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठला करत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली होती 13. बिन एका गाड्याच्या मोबदल्यात 13. ह्या ही शेलू प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर आगळी वेगळी संकल्पना घेऊन उतरलाय जेकोलमा माता शेलू संघ. कारण वेगवेगळ्या गणवेशामध्ये आपल्याला खेळाडू बघता दिसायला मिळत आहेत. अगदी ट्रॅक टी शर्ट्स वेगवेगळ्या कलरचे, ऑरेंज जर्सी, येलो जर्सी, रेड, ब्ल्यू आणि ह्या सगळ्या जर्सा ट्रॅक आणि टी शर्ट उपलब्ध करून दिलेत आपल्याला शेलू पंचायत समिती सदस्य सन्माननीय पप्पूदादा मसने यांच्याकडून. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद असतील. अगदी चांगले कलर्स बघायला मिळतात आपल्याला या टूर्नामेंट मध्ये आणि त्यामुळे स्पर्धा अशी उठून दिसते. पुढचा गोलंदाज अजय सिंग दुदानी. फलंदाजी चांगली करता आली नाही, आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज हाय वोल्टेज हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा धावा कमी असतात तेव्हा तेव्हा सामना चांगला रंगताना बघायला मिळतो. राजे इलेव्हन आणि त्याच्या विरोधात साई वेदांत इलेव्हन. स्वतः संघाचा कर्णधार कुमार पाटील आता खेळपट्टीवर आलाय. स्ट्राईक वर असेल कुमारसाठी आता सापळं रचलं जाईल का राजे इलेव्हन संघाकडून. परंतु कुमार देखील एक चप्पल शिताय. भरपूर सारा दांडगा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. मोठमोठ्या टूर्नामेंट आतापर्यंत खेळलाय. अजय सिंग दुदानी टू कुमार पाटील. बघा काय फटकाय. अगदी ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला, कॅल्क्युलेशन बघायला मिळालं आणि 21 रूपांतर दुहेरी मध्ये. 16 धावा धावफळकावर वारंवार चुका करतात राजे इलेव्हन संघाचे खेळाडू. कुठेतरी या अगोदरच्या चेंडूवर विकेट मिळवली होती. योगेश शेट्टे धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यावेळी असं वाटलं होतं की कुठेतरी गाडी रुळावर येईल. परंतु पुन्हा सेम चुका बघायला मिळतात. जिथे एकदा होती तिथे दोन धावा खर्च केला. पुन्हा एकदा स्ट्राईक असेल ती आता कुमार पाटीलकडे. कुमार पाटीलकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण महत्वाचा खेळाडू आहे साई वेदांत इलेव्हन या संघाचा. त्याची विकेट मिळवण्यासाठी मात्र भास्कर पुरेपूर प्रयत्न करतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. अजय सिंग दुदानीचा पुढचा चेंडू कुमारसाठी. त्या अपील केलंय जोरदार अपील आणि इथे देखील दोन धावा घेण्याचा प्रयत्न. दोन धावा अपील करण्यामध्ये बिझी होते आणि चेंडू मात्र निघून गेला. या दोन धावा असतील. पंच डिस्कस करतायत. जोरदार अपील बघायला मिळाली होती पंचांच्या भूमिकेत. दोन्ही अनुभवी पंच. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या राजे इलेव्हन संघ. पंच यस नॉट आउटचा इशारा. रन्स धावा कशा असतील, लेग बाईज की बॅट कट? लेग बाईजच्या स्वरूपात या दोन धावा असतील. या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साई वेदांत इलेव्हन संघाची 18. 18 रन्स दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा अजय सिंग दुदानी. इथे वाईट प्लस वन. 20 धावा धावफळकावर, 40 धावा रोखायच्या असताना इथे दडपणाखाली बघायला मिळतो राजे इलेव्हन संघ.
वारंवार बदल करता है क्षेत्ररक्षण मध्ये, परंतु चेंडू काही हाता देत नाहीये। यक्षरक्षक देखील चुका करतोय, क्लोजला उभा होता, क्लोज कीपिंग होती, आता मात्र मागे गेलाय। आतापर्यंत चार चेंडू हाताळले अजय सिंग दुधाणीने, पाचवा चेंडू घेऊन तेजस गायकवाड साठी डायरेक्ट डीची संधी होती, परंतु देखील बालबाल बचावला गेलाय कुमार पाटील। कुमार पाटील साठी पुरेपूर प्रयत्न करतात राजे इलेवन संपूर्ण टीम, परंतु त्याला काही रोखता येत नाहीये। आतापर्यंत पाच चेंडू हाताळलेत अजय सिंगने, परंतु त्याच्यामध्ये एक वाईट चेंडू आहे, म्हणजे एकंदरीत फक्त चार चेंडूंचा खेळ संपला। आता अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। आमचे नितेश तरे स्कोरर आम्हाला सांगतायत की पाच चेंडू हाताळलेत, परंतु त्यातला एक चेंडू वाईड आहे, म्हणजे चार चेंडूंचा खेळ संपलाय। कुमार पाटील स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, दोन खेळाडू चेंडूच्या मागे, परंतु ह्यावेळी शतरक्षण चांगलंय। आउटफील्ड थोडीशी खराब आहे, जिथे वाटला होता चौकार जाईल तिथे फक्त एकच धाव मिळाली आहे। या अशा धावा रोखाव्या लागतील आपल्याला, तेव्हा कुठेतरी तुम्ही या मॅच मध्ये कम बॅक करू शकता। एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धाव संख्या 22। राजा इलेव्हन संघाने फलंदाजी करत असताना दोन षटकांमध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या, त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे इथे साई वेदांत इलेव्हन या संघाची। अजय सिंग दुधाणीचा हा शेवटचा चेंडू समोर तेजस गायकवाड, डावकडे त्याचा फलंदाज, चांगला फटका आहे, फटका चांगला आहे। चंद्रकांत मस्ते, दिनेश तरे चेंडूच्या खाली, धावची संधी, परंतु नाही। अगदी सहजरित्या दोन धावा पूर्ण होत आहेत, या दोन धावींच्या मदतीने दोन षटकांचा खेळ संपलाय आणि राजा इलेव्हन संघाच्या पाठोपाठ साई वेदांत इलेव्हन संघाची देखील धाव संख्या 24 घरात। तोपर्यंत ऐकूया आपण आपल्या लाडक्या डीजे मास्टर। भास्कर तरेसाठी पारितोषिक आलंय संघाचे संघमालक राहुल तरे यांच्याकडून। जर भास्करने विकेट रिस्क मिळवली तर राहुल तरे यांच्याकडून रोख 1000 रुपयांचं पारितोषिक असेल।
अत्यंत महत्त्वाचं षटक आहे भास्कर तरेकडे आता हे शेवटचं षटक शिल्लक आहे आतापर्यंत दोन चेंडू त्याने टाकलेत एक विकेट मिळवली आहे आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये आता समीकरण म्हणलंय उर्वरित 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज 16 चेंडू 16 धावा राजे 11 की साई वेदांत 11 राहुल तरे की योगेश शक्ते भास्कर तरे की कुमार पाटील बिग बॅटल एक चांगला सामना महामुकाबला मैदानामध्ये रंगतोय या दोन संघांच्या दरम्यान स्पीडअप करा स्पीडअप करायचंय आपण अजिबात वेळ घ्यायचा नाहीये लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते मैदानामध्ये जयेश खारिक एक उंचवोरा फलंदाज आहे साई वेदांत 11 संघाचा फटका देखील चांगला आला त्याच्या बॅट मधून अनिकेत भगत दिनेश तरे आणि ह्या चुका वारंवार होत आहेत एका हाताने चेंडू अडवायची अडवायचा प्रयत्न केला चेंडू आता तो निसटला आणि जिथे एक धाव होते तिथे दोन धावा गेल्या धावा रोखायच्यात आपल्याला 16 चेंडू मध्ये 16 धावांची गरज होती आता उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज एक दोन मोठे फटके मात्र सामना विजय होऊ शकतो साई वेदांत 11 चेंडू चांगला होता परंतु या चेंडूवर एक धाव नाकारता येत नाहीये 27 धावा धावफळकावर 40 धावांचं लक्ष आता फक्त आणि फक्त 13 धावांची गरज दोन मोठे फटके सामना फिनिश तेजस गायकवाड सलामीसाठी आलाय डावकऱ्याचा हा फलंदाज आहे साई वेदांत 11 या संघाकडून खेळत असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत भास्करने 3 धावा खर्च केल्यात एक विकेट मिळवली आहे 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय समोर डावकऱ्याचा फलंदाज तेजस गायकवाड फुल टॉस चेंडू आहे खराब चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार चेंडू सीमा पार हा येतोय षटकार पाच चेंडूंचा खेळ संपलाय एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 घरात फक्त 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 7 धावा संपूर्णपणे शिरकाव केला इथे साई वेदांत 11 या संघाने योगेश शेट्टे यांचा संघ कुमार पाटील आयकॉन प्लेयर एक चांगली टीम आणि तेजस गायकवाडच्या बॅट मधून हा षटकार आलाय शेवटचा चेंडू शिल्लक आता भास्कर तरेचा हा देखील फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या रिजन मध्ये अनिकेत भगत चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव मिळेल तीन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या 34 घरात उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज 12 चेंडू आणि 6 धावांची गरज तोपर्यंत आपण संधी देऊया पुन्हा एकदा आपल्या डीजे मास्टरला डीजे वाजतो असं मला वाटतंय डीजे रॉनी यांचा हात जसा लागला तसे मात्र स्पीकर आता वाजायला लागलेत प्रेक्षकांना देखील 34 धावा धावफळकावर 6 धावांची गरज आहे प्रेक्षकांना देखील आता उत्साह वाढला प्रेक्षकांचा शुभम तरे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्याला प्राचारण केले भास्कर तरेने शेवटी का होईना परंतु त्याला संधी दिली आहे आणि तशी कामगिरी करावी लागेल सराव करत असतो सारखा नेट मध्ये थोडस प्रेशर नक्कीच असेल कारण फक्त 6 धावा शिल्लक आहेत परंतु तरी देखील हरकत नाही प्रयत्न करायला हरकत नाही क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं शुभम तरे एक आगळ्या वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करतोय पहिला चेंडू शुभम तरेचा समोर तेजस गायकवाड
पहिला चेंडू नो झेल पकडलाय परंतु नो चा इशारा धन्यवाद नक्कीच आता मात्र कुठेतरी शेलू नगरी दुमदुमली आहे डीजे रॉनी उगाचच नाव बनत नाहीये त्याच्यासाठी तसा परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि हा येतोय षटकार विजयी षटकार विजयी होतोय ते साई वेदांत इलेव्हन संघ आणि पराभूत होतोय राजे इलेव्हन संघ कॉन्ग्रॅच्युलेशन साई वेदांत टीम थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर सन्मान्य दशरथजी पाटील साहेब आपण या सगळेजण आपली आतुरतेने वाट बघतायत एक बुलंद आवाज रायगड ठाण्यामधील हा एक दुमदुमलेला नावाजलेला आवाज आहे आगरी भाषेवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व सर्वांचे लाडके कॉमेडी कॉमेंट्री म्हणून ज्यांच्या माध्यमातून